सातारा शहरातील मुस्लिम मॅरेज ब्युरोचे काम देशातील मुस्लिम बांधवांसाठी अनुकरणीय राहील अशा शब्दात माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांनी मुस्लिम मॅरेज ब्युरोच्या कामाचा गौरव केला आहे. कमिटी सातारा यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व कमिटीचे सदस्य यांनी आत्ता वधूवर पालक मेळावा जलसा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे. यामध्ये असंख्य मुलींचे बायोडोटे त्याचबरोबर मुलांचेही बायोडोटे आलेले आहेत. पालक इथं आवर्जून या मॅरेज ब्युरोला भेट देऊन आपल्यासाठी आपल्या मुलासाठी मुलीसाठी योग्य ते स्थळ पाहण्यासाठी इथं आलेली आहेत. हा मॅरेज ब्युरो कमिटीची आहे ती विनामूल्य हा कार्यक्रम राबवते. गेली 10 वर्ष हा कार्यक्रम राबवत आहेत. त्यांना असंख्य ठिकाणची स्थळं इथं येत आहेत आणि त्यांनी खूप लोकांची लग्न लावलेली आहेत. विधवा असतील, परित्यक्त्या असतील, अशा विविध महिलांचे मुलांचे वेगवेगळ्या ठिकाणची जी स्थळं आलेली आहेत त्यांच्यासही विवाह लावून दिलेला आहे. आणि हा चांगला एक समाज उपयोगी कार्यक्रम हे राबवत आहेत. ही सगळी रिटायरमेंटची माणसं आहेत, काही तरुण आहेत पण काही रिटायरमेंटची जी लोक आहेत या लोकांनी आपल्या आयुष्यातले काही वेळ तरी समाजासाठी दिला पाहिजे असं समजून या कार्यक्रमामध्ये या कमिटीमध्ये झोकून देत आहेत. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत त्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे तो समाज उपयोगी समाजासाठी चांगला केला आहे. त्यामुळं समाज यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मुलांचे बायोडेटे यांच्याकडे देतात. आजकाल मुलींचे बायोडेटेसुद्धा सर्वसाधारण एकत्रच मिळत नाहीत. कारण का तर विश्वासपात्र व्यक्ती असल्याशिवाय बायोडेटे मिळत नाहीत. पण यांनी आपला विश्वास संपादन करून बायोडेटे इथं आलेले आहेत. मी समाजात यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना विनंती करते की लवकरात लवकर या बायोडाटाचा निर्णय घेऊन तुम्ही येणाऱ्या काही काळातच आपापले लग्न ठरवावीत अशा शुभेच्छा देते. आणि परत एकदा या कमिटीला खरोखर सातारकरांच्या वतीनं धन्यवाद मानते की या वयात सुद्धा खुदकूरपणे तुम्ही समाजाला वेळ देताय. हे समाजालाच सुद्धा भाग्य आहे असं समजण्यास काही वावगत नाही. परत एकदा या सर्वांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. सातत्याने मुस्लिम समाजातील असणाऱ्या युवक युवतींचा वधूवर परिचय कार्यक्रम मुस्लिम मॅरेज ब्युरो कमिटीच्या माध्यमातून केला जातो. आज समाजामध्ये हा एक चांगला व्यवसाय झालेला आहे. ज्या ठिकाणी 5-5 हजार 10-10 हजार देऊन सुद्धा वधू आणि वरचा परिचय केला जातो अशा वेळेस निवृत्त झालेले वयाच्या 60 पलीकडे असणारे परंतु तरुणांना लाजवेल असा उत्साह असणारे ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन त्यांनी मुस्लिम मॅरेज ब्युरो कमिटीची स्थापना केली. 10 वर्षे सातत्याने एकदम फ्रीमध्ये मुफ्तमध्ये वधूवर परिचयाचा कार्यक्रम राबवतात. 3,500 बायोडाटा ह्यांच्याकडे असून 2,000 विवाह चांगल्या पद्धतीनं त्यांनी लावून देण्यामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. त्याच पद्धतीनं परित्यक्ता आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठी फार मोठं योगदान मुस्लिम मॅरेज ब्युरो कमिटीच्या माध्यमातून आजपर्यंत घडत आलेलं आहे. हाच त्यांचा उपक्रम जो आहे सातत्यानं पुढे चालू राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुस्लिम समुदायामध्ये जे सुरू असलेलं सगळ्यात मोठं टेन्शन जे आहे ते विवाहासाठी लागणाऱ्या दहेज या संदर्भात, त्यासाठी ह्यांनी आता 2 उपक्रम चालू केलेले आहेत ज्याचा अनुकरण संपूर्ण भारतामध्ये होईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक तर बिरादरी छोडो रिश्ता जोडो आणि दुसरं आसान निकाह, म्हणजे विवाह जो आहे तो अतिशय सोयीस्करपणे सुन्नतप्रमाणे कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च न करता वधूच्या पित्यावर कोणत्याही प्रकारचं बर्डन न येता जो विवाह केला जातो तो हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सुचवलेला विवाह आहे. अशा पद्धतीने विवाह करण्याचा मानस या कमिटीचा आहे. हे 2 उपक्रम अतिशय चांगले असून याचं अनुकरण भारतातील सगळे मुस्लिम करतील अशी आशा आहे. आणि ह्या कमिटीसाठी आम्ही स्वतः नेहमीच कोणत्याही प्रकारचं सरकार लागेल त्यासाठी पाठीशी आहोतच. परंतु आज आलेल्या आपल्या नगरसेविका घोडके वहिनी आहेत, त्यांनी सुद्धा कमिटीला कसल्या प्रकारचं सहकार्य लागेल त्यावेळेस आम्ही सहकार्यासाठी पाठीशी उभं राहू. नुसतं पाठीशीच उभं राहू तर नाही तर बरोबरीनं तुम्हाला 7 दिवस असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे कमिटीचं काम पुढून पुढं आणखीन वृद्धिंगत व्हावं आणि व्यापक स्वरूप वाढवून जिल्ह्याच्या बाहेर जाऊन आपण कशा पद्धतीने ह्याला काम करू यासाठी प्रयत्नशील राहू एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
आजच्या वर्षातून दोन वेळा होतात, पण ह्या वेळाचा योग असा आहे की माझे नगराध्यक्ष प्रथम नागरिक गोरजे मॅडम आहेत, साधिक भाई आले, आणि बरेच सगळे मान्यवर आलेत, आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक आले, ते सगळ्यांनी मिळून आमच्या संस्थेमार्फत गोरखे मॅडम आणि साजीबाईंचे आभारी आहे, असं करून आमच्यावर लक्ष ठेवून सहकार्य करावी विनंती. आज जो दोनों ने जो अपने मार्गदर्शन किया है ये बहुत ही अच्छा है, यानी समाज में एक नया काम बनाने का सोच रहे हैं, ये बहुत ही अच्छी सोच बयान की है इन्होंने, और इसके लिए हम सब उनके शुक्रगुजार हैं. और हम सोचते हैं ये जो ठहराव में जो शादी होती है उसी तरीके से हो जाए, ये जो सादिक भाई की सोच है ये बहुत ही बड़ी है, और मैडम ने जो सुझाव दिए हैं वो भी बहुत अच्छे हैं. हमारे संस्थे के लिए, दोनों संस्थे के लिए, खिदमतगार ज्येष्ठ नागरिक संस्था और मैरिज ब्यूरो, ये दोनों संस्थे के लिए बहुत ही अच्छी सोच है इनकी. इनका सबका शुक्रिया गुजार मैं हूँ. मैं खिदमतगार ज्येष्ठ नागरिक संस्थे की उपाध्यक्ष के काम करती हूँ, और मैं इनकी सबकी शुक्रगुजार हूँ. इतने दो लफ्ज बोल के मैं अपना खत्म. माजी नगराध्यक्ष गोडके वहिनी या इथं आल्या, त्याचप्रमाणे आमचे सहकारी सादिकभाई शेख हे सुद्धा इथं आले, त्यांचे मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. Thank you.